नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं पुढच्या आठवड्यासाठी काय अनालिसिस असणार आहे. त्यातल्या त्यात रविवारी कर्नाटकचे इलेक्शन रिझल्ट डिक्लेअर होत आहेत. कर्नाटकामध्ये जर एखादा राजकीय भूकंप झाला तर त्याचा मार्केटवर काय इम्पॅक्ट होईल का, मार्केट हलणार का, आणि आता सोमवारी मार्केट आरई पार जाऊ शकतं का, या दोन्ही गोष्टी आपण चेक करणार आहोत आज. आणि आपण जे काय कालचं अनालिसिस होतं तेही पाहूया, प्लस पुढच्या सगळ्या वीकचं पण अनालिसिस आपण इथे करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा, कारण काही ना काहीतरी 100% आज मी तुम्हाला खूप छान गोष्ट त्याच्यामध्ये दाखवून देणार आहे. पहिली गोष्ट याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेले, वीकली कॅन्डलमध्ये 18,314 आज क्लोजिंग दिले. आणि एक जर कंडिशन बघितली तर मागच्या वीकमध्ये नॉर्मली त्याने करेक्शनचं स्ट्रक्चर दाखवलं होतं, परंतु पूर्णपणे त्याचा डे जो लो होता प्रिव्हियस वीकचा तो ब्रेक न करता त्याने त्याचा हाय ब्रेक केलेला आहे. याचा अर्थ मार्केट सध्या तरी कंडिशन दाखवतोय की पुढचा वीक पण मार्केटचा बुलिश राहू शकतो, रिझल्ट्स काही असोत. ओके, आत्ताच्या कंडिशनवरून कॅन्डल सुरून असं दिसते. पाहूया लोअर टाइम फ्रेमला जाऊन आपल्याला काय दाखवते. तत्पूर्वी जरा कालचं आठवतंय का तुम्हाला, मी काहीतरी सांगितलं होतं की अमुक अमुक लेवल पशी मार्केट येईल, तिथून पुन्हा वर जाईल. कालचा व्हिडिओ रेफरन्सला तुम्ही पाहू शकता. इथे जर एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करायला गेले तर एक काल मी गोष्ट सांगितली होती की 18,360 च्या वरती गेल्याशिवाय तेजी करायची नाहीये आणि 18,200 खाली गेल्याशिवाय मंदी करायची नाहीये. काय झालं मार्केट आज, नॉर्मली गॅपडाऊन ओपनिंग दिलं, आपल्या बरोबर सपोर्टला टच केला, इथून तो पुन्हा वर गेला. कुठपर्यंत गेला, अगदी 18,350 जवळपास गेला आणि तिथून तो पुन्हा खाली फिरलेला. म्हणजे सांगितलं होतं की या रेंजमध्ये तो पूर्ण ट्रॅप करेल. पूर्ण दिवस जे लोक ट्रेड करतात त्यांना आज निफ्टीची मुवमेंट बघा, पूर्ण टाइमपास करत होता, मोठ्या मुवमेंटच कॅच होत नव्हत्या मार्केटमध्ये. आणि आपल्या ह्या ज्या लेवल्स असतात ना, ही प्राईस ऍक्शनचा एक पार्ट टाइम मी जो तुम्हाला शिकवत होतो. ओके, तर त्याच्यामध्ये हा या रेंजमध्ये खेळतोय. सोमवारी तेजी करायची तर लक्षात ठेवा, 18,360 वरती स्पॉट जात नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये तेजी करू नका. त्याच्यावर तुम्हाला 100, 150, 200 पॉईंट तो आरामात देईल. आणि जर तुम्हाला पुटमध्ये बसायचे निफ्टीच्या तर 18,200 खालीच बसा, कारण इथे बघा बरोबर आपल्या लेवलला, जी काल लेवल काढली होती, तुम्ही आपल्या तुमच्या मोबाईलवर जाऊन कालचा व्हिडिओ बघा, तिथूनच बरोबर त्याने नॉर्मली सपोर्ट घेतलेला आहे. 20-30 पॉईंट इकडे तिकडे होतो, काय प्रॉब्लेम नाही आहे, परंतु तिथून तो वर गेलेला आहे. ओके, रेंज समजली, सेम लेवल आहे. 200 खाली पुटमध्ये बसा, 360 वरती कॉलमध्ये बसा, याच्यामध्ये शांत राहा. ओके, बँक निफ्टीमध्ये जाऊया. बँक निफ्टीमध्ये जर आत्ताच्या कंडिशनला आपण पाहायला गेलो तर हा विकली कॅन्डल आहे, पूर्णपणे इंगल्प केलेला आहे. त्याने स्ट्रॉंग बुलिश ट्रेंड दाखवतो. 43,793 44,200 दिशेने जाण्याचा प्लॅन चालू आहे, की जो अप्रॉक्स त्याचा लाईफ टाईम हाय क्रॉस करून वरच्या दिशेने असेल. बघूया आता हा लाईफ टाईम हाय क्रॉस किती करू शकतो, काय दम आहे त्याच्यामध्ये आत्ताच्या कंडिशनला. ही एक लेवल मी इथे ड्रॉ करून ठेवलेली आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं असेल तर 43,600 वरती बुलिश मोमेंटम येईल. आणि त्याप्रमाणे प्रीमियम ग्रुप असेल किंवा आपला टेलिग्रामचा जो कॉमन ग्रुप आहे तिथे पण आम्ही ट्रेड दिले होते. प्रीमियमचा ट्रेड तर जवळपास 231-560 पर्यंत गेला, की जो आम्ही इथे घेतला होता नॉर्मली. ओके, त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, खाली लिंक दिलेली आहे. असे ट्रेड तुमचे मिस होणार नाहीत, पहिली गोष्ट. आता सोमवारी काय करायचं, पहिली गोष्ट लक्षात ठेवा. 43,600 क्विक सपोर्ट झोन म्हणून काम करेल. आणि मार्केटने जर सोमवारी 43,820 ब्रेक केला तर पहिल्यांदा तो 44,000 टच करेल. आणि 44,200 हा महत्वाचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल. 44,200 वर बँक निफ्टीमध्ये जोरदार मोमेंटम आपल्याला पाहायला मिळतील. कदाचित 1,000 पॉईंट पण एका दिवसामध्ये बँक निफ्टी वरच्या लेवलला मारू शकतो 44,200 वरती. इथपर्यंत तुम्हाला मोमेंटम आहे. नॉर्मली आत्ता तर तो बुलिश बनतोय, परंतु थोडं कॉशियस राहा तेजी करताना, कारण आपण टॉपला आहोत. इथून तो पडताना पण जोरदार पडणार आहे, लक्षात ठेवा. पुटमध्ये बसताय तर 43,400 ब्रेक करत नाही तोपर्यंत पुटचा विचार नका करू, ट्रॅप होऊ शकता. 43,400 खाली 43 सपोर्ट झोन असेल, 400 पॉईंट मिळतील. आणि 43,000 खाली तुम्हाला फ्री फॉल पाहायला मिळेल, इथून खाली 600-700 पॉईंट तो डाऊनफॉल मिळेल. मग इथे तुम्हाला त्या साईडच्या पुटमध्ये ॲट द मनी पुट घ्या किंवा इन द मनीमध्ये बसू शकता. फक्त नो ट्रेड झोन असेल 43,400 ते 43,600. ओके, हे 200 पॉईंट तुमच्यासाठी थोडे रिस्की राहतील. याच्यानंतर थोडं फिन निफ्टीकडे जाऊया. फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर पूर्णपणे टॉपला येऊन मार्केट बसलेलं 19,500 वरती 20,000 जाण्याची याची कॅपॅसिटी आहे. पाहूया सोमवारी आपल्याला काय दिसते याच्यामध्ये. पुढचा वीक तरी नॉर्मल हा बुलिशच बनवतोय. इथे जर पाहायला गेलं 19,560 पर्यंत गेलाय ना आज तो फिरलेला आहे आपल्या रेझिस्टन्स लेवलपासून. याच्या खाली मला असं वाटतंय की सोमवारसाठी 19,400
50 हा क्विक सपोर्ट झोन म्हणून काम करेल. हा जर ब्रेक करतोय तर तो 19400 आणि 19300 असा टप्प्याटप्प्याने येईल. 19300च्या खाली जोरदार सेलिंग पाहायला मिळेल. इथे मोठ्या पोझिशन्स उभ्या करायच्या असतात. ही जी काही टेक्निक्स आहेत जे स्टुडंट आहेत त्यांना मला माहिती आहे. ओके, जे नवीन लोक आहेत ते कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा, हळूहळू सगळं तुम्हाला पण समजणार आहे. किंवा पुण्यामध्ये तुम्ही 20 मेला या, तिथे पण हे सगळं समोरासमोर दाखवणार आहे मी प्रॅक्टिकली सगळं कसं असतं ते. ओके, तर अशा प्रकारे आहे कंडिशन्स की कुठे कॉलमध्ये बसायचे, कुठे पुटमध्ये बसायचे. 19560च्या वर फिन निफ्टीच्या कॉलमध्ये जोरदार अपसाईड मोमेंटम पाहायला मिळणार आहे आणि 19300च्या खाली पुटमध्ये जोरदार मोमेंटम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये छोटे छोटे ट्रेड घेऊ शकता नॉलेज असेल तर, नवीन आहे तर शांत राहा. ओके, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दाखवल्यात, कसं करायचं काय करायचं मित्रांनो. आणि हेच जे 27, 28, 29 बऱ्याच जणांनी इन्क्वायरी करतात, हेच आम्ही शिकवणार आहे की साध्या सिम्पल पद्धतीने नुसती एक रेश मारून त्याच्यावर एंट्री कुठे घ्यायची, काय पाहायचं, एवढे भन्नाट स्ट्रॅटेजी तिथे समोरासमोर आम्ही तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. लाईव्ह ट्रेडिंगची मजा काहीतरी वेगळीच असते, लक्षात ठेवा. ओके, तर ज्यांना इन्क्वायरी करायची तर 888-280-9090 वर कॉन्टॅक्ट करा. आजच माहिती जाणून घ्या आणि तुमचा सीट कन्फर्म करून ठेवा, कारण जिथे मी तुमच्या समोर असणार आहे. याच्यानंतर ना काही 4 स्टॉक देतो. कालचे 4 पण स्टॉक जोरदार चाललेले आहेत. ओके, जे अपसाईडला जिथे होते ते वर गेले, जे डाऊनसाईडला होते त्यांनी पण चांगली मोमेंटम दिली. काही स्टॉक्समध्ये वर जाऊन पॉज झाले, परंतु बाकीच्या 3 स्टॉक्समध्ये भन्नाट रॅली आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळाली. आणि हिंदाल्कोमध्ये तर खूप छान मोमेंटम मिळाला. सोमवारसाठी तुमच्या वॉचलिस्टमध्ये ट्रेड ॲड करून ठेवा. गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड, गोदरेज कंझ्युमर्समध्ये आम्हाला 999 क्लोजिंग भेटतं आहे असं वाटतंय मला की 1300 याच्यावर लक्ष ठेवा. एक अपसाईड रॅली याच्यामध्ये पाहायला मिळेल. याच्यानंतर ना 2 नंबरचा स्टॉक तुमच्यासाठी असेल कजारिया सिरेमिक्स. कजारिया सिरेमिक्सला लक्ष ठेवा, 1174 क्लोज झालेला आहे. 1182 वर याच्यामध्ये जोरदार अप मोमेंटम पाहायला मिळू शकतो. काहीतरी पॉझिटिव्ह गडबड आम्हाला याच्यामध्ये आढळलेली आहे. याच्यानंतर जर मार्केट डाऊनसाईडला राहत आहे किंवा नॉर्मली जी काही कंडिशन आहे तरी तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवायचं आहे जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड. जिंदाल स्टील 574.70 लाच क्लोज झालेला आहे. 572 खाली याच्यामध्ये जोरदार डाऊनसाईड आपल्याला पाहायला मिळू शकते. याच्यानंतर 4 नंबरचा स्टॉक असेल आपल्याला भारत फोर्ज लिमिटेड. भारत फोर्जमध्ये आम्हाला काहीतरी गडबड दिसतीय. 743 आज थांबलेला आहे. 739 खाली लक्ष ठेवा, चांगली डाऊनसाईड याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 742-741 खाली याच्यामध्ये मोमेंटम आपल्याला दिसायला सुरुवात होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे मी काही लेवल सांगितल्या आणि त्या कशाप्रकारे बघायच्या, कशाप्रकारे दाखवायचं. मी मोस्ट ऑफ द गोष्टी तुम्हाला लाईव्ह दाखवायचं तर प्रयत्न करतोय, तुम्हालाही समजावं. जे नवीन लोक आहेत त्यांनी शिकायला प्राधान्य द्या. प्रॉफिट हा सेकंडरी असतो, ऑटोमॅटिक यायला सुरुवात होते. लोक प्रॉफिटच्या मागे आधी लागतात, त्याच्यानंतर मग त्यांना तर शिकणं बाजूला राहतं. फोकस करा सगळ्या गोष्टींवर. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे सांगा. आणि या व्यतिरिक्त कुठल्या व्हिडिओवर आपण सध्या चर्चा करू शकतो तेही सांगा. पुण्यामध्ये जे आहेत त्यांनी 20 मे तारीख लक्षात ठेवा. हा आमचा पहिलाच प्रोग्राम आहे. आम्ही असे छोटे प्रोग्राम घेत नाही आहे, परंतु काहीतरी भन्नाट याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. काही स्ट्रॅटेजी, काही स्क्रीनर्स फ्री ऑफ कॉस्ट याच्यामध्ये तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्षात ठेवा, 20 मे संध्याकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत. थांबता येते मित्रांनो, धन्यवाद.